इस न्यूज के प्रायोजक है अफसान जूस, विजापुर वेस्ट, पेंटर चौक, सोलापुर। आजादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर शहर न्यू बुधवार पेड़ परिसर में आज सुबह 10:30 बजे के आसपास पत्रकार रवि काकड़े कहीं जा रहे थे कि शिरसागर परिवार के एक सदस्य ने उनके रास्ते में गाड़ी रोक विवाद करने लगे, जहां शिरसागर परिवार के सदस्य पत्रकार रवि काकड़े को पीटने लगे। ये देख जब उनके परिवार वाले आए तो शिरसागर के कुछ लोग हाथों में तलवार और रॉड लाकर हमला किया, जिसमें एक मासूम बच्चे और पत्रकार रवि को चोटें आई हैं। घटना के बाद घायलों को इलाज के लिए सिविल अस्पताल में भर्ती कराया गया है। ये जानकारी खुद पत्रकार रवि काकड़े ने दी है। सिविल पुलिस चौकी में इस मामले को दर्ज करवाया जा रहा है। आज गाड़ी काढताना सावदागर शिरसागर हे एक मर्डरमधील आरोपी आहे। ती गल्लीत दहशत माजवण्याच्या हिशोबाने त्याने सतत हे करतो। मी पत्रकार असून देखील त्याने गाडी काढताना त्याला सौम्य भाषेत मी म्हणलं, साहेब जरा तुमची गाडी काढला घ्या, मला जाऊ द्या। तर त्यांनी काय म्हणला, कुणाला बोलवायचं बोलवू पे, मी गाडी काढणार नाही। म्हणून घरातील तलवार चटणी गोळ्यात घालून माझ्या हातावर माझ्या पूर्ण फॅमिलीला, माझी फॅमिली सोडायला आल्यानंतर माझ्या भावाच्या पोराला मला सतीश क्षीरसागर, रोहित क्षीरसागर, सौदागर क्षीरसागर आणि सुधीर क्षीरसागर, आनंद क्षीरसागर आणि त्यासोबत बाहेरचे दोन व्यक्ती होते, ते व्यक्ती येऊन डायरेक्टली मारामारी केलेत। मला व माझ्या फॅमिलीला रॉड आणि तलवारीनं मारहाण केलेत। माझ्या कानापाठीमध्ये चुकवा हाय आहे, हात माझा जखमी झालेला आहे। पूर्ण 12 गुन्हेगार असलेला सौदागर क्षीरसागर ही सतत कुठं कुठे हे करतोय आणि त्यांनी एखाद्या कुठल्या मनात उद्देश होता की त्याच्या दहशत निर्माण करण्याच्या हिशोबाने त्यांनी मला मारहाण केली। एक पत्रकार असून त्यांनी मारहाण केली, सामान्य नागरिकांना पण त्यांनी खूप त्रास देत होती। तर आणि त्याच्यावर आत्तापर्यंत एवढे गुन्हे दाखल आहेत, 12-13 गुन्हे दाखल आहेत। तर माजी सीपी साहेबांना व पोलीस प्रशासनांना एवढीच विनंती आहे की ही दंडनशाही, ही गुंडगिरी संपवण्याच्या हिशोबाने काहीतरी याच्यावर कारवाई करावी। काय नाही सर, आमच्या नेत्याला काबर मारला म्हणून त्यांनी डायरेक्ट तलवारीनं मारायला आले होते। आमच्या नेत्याला काना लागले, मला इथे लागले, मी जरा सरकले, त्यांनी खाली पडले चक्कर। मग आता पोराच्या कानाला काय झालं? तलवार मारले त्याने। मग गुन्हा दाखल केले का तुम्ही? हां केले सर। किती जणाला मारले तुम्हाला? मला 6 जणाला मारले त्याने। किती लोक धरून मारले तुम्हाला? दोन पोरं, 4 बाया मारल्यात। तलवारा मारले बघा, ते दोन पोरं जाडे होते ना, ते पोरं तलवारा मारले, ते इटा मारले, ते त्याच्या